परंतु ह्यावेळेस कम्प्लीट विरोध भूमिका होती. ओबीसी अगेन्स्ट होते आणि ओपन माझ्यासोबत होते. मतदान जवळ येऊ लागलं आणि प्रचार संपायचा पिरियड येऊ लागला, तसतसं ही निवडणूक जातीच्या वळणावर गेली ही वस्तुस्थिती. आता ह्यावेळेस खानबान हा विषयच नव्हता, ह्यावेळेस तर विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक व्हायला पाहिजे होती. जातीपातीत म्हणजे तुमचा जो संदर्भ आहे मराठा वर्सेस ओबीसी, असं काही स्वरूप या निवडणुकीमध्ये आलेलं होतं का? हा असंच आलं होतं, ओबीसी वर्सेस ओपन अशी लढाई झाली. तशी एकंदरीत व्हायला नको होती, कारण मागच्या दोन्ही निवडणुका मला ओबीसी समाजानं मोठ्या प्रमाणात मदत करून या ठिकाणी तारलेली होती. परंतु ह्यावेळेस कम्प्लीट विरोध भूमिका होती. ओबीसी अगेन्स्ट होते आणि ओपन माझ्यासोबत होते. हे जरा वेगळं चित्र आहे, हे भविष्यासाठी कोणालाही परवडणार नाही ही वस्तू. पण याचा जो काही निम्मा जो वाटा आहे या सगळ्या घटनांचा, तो तुमच्याकडे पण येऊ शकतो, कारण तुम्ही मग मराठा मतांचं ध्रुवीकरण केलं असं पण तुमच्यावर आरोप आहे. आरोप आता कुणी कुणावर काही करू शकते. मराठा समाजानं आजपर्यंत कधीही संयमाचीच भूमिका घेतली, सगळ्याला समावून घेण्याचं काम जर कोणी केलं असेल आतापर्यंत मराठा समाजानं केलं, परंतु ह्या निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाने एवढी अग्रेसिव्ह भूमिका घेतली की ह्यांच्या अग्रेसिव्हपणामुळे शेवटच्या 2-3 दिवसामध्ये मराठा समाज एकवटला. तोपर्यंत आम्ही निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर, जातीपातीच्या मुद्द्यावर या निवडणुका होत नाहीत. कोणताही व्यक्ती एखाद्या जातीच्या नावावर निवडून येऊ शकत नाही, विशेषतः लोकसभेला तर कदापिच नाही. ही प्रचाराची आमची खरी मूळ भूमिका होती. परंतु जसे जशी निवडणूक मतदान जवळ येऊ लागलं आणि प्रचार संपायचा पिरियड येऊ लागला, तसतसं ही निवडणूक जातीच्या वळणावर गेली ही वस्तुस्थिती. ओके, पण हे जातीचं वळण कशामुळे मिळालं असं तुम्हाला वाटतं? जानकर हे उमेदवार झाल्यामुळे जातीचं वळण मिळालं? आता महादेव जानकर साहेब परभणीला आले, त्यांनी व्हॉट्सअप फेसबुकवर असं रंगवलं की 6,75,000 ओबीसी समाज, म्हणजे हटकर धनगर समाज, 2,75,000 वंजारी समाज, माळी एवढे एवढे, आमचं 8,20,000 मतदान आहे आणि आम्ही निवडून येणार, असा ते प्रचार व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी सुरू केला. त्याचे पडसाद मराठा समाजावर उमटले आणि मराठा समाज सुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये एकवटला आणि ह्या निवडणुकीला विकासाच्या मुद्द्यापासून भरकटत नेऊन ती जातीच्या समीकरणामध्ये ह्या ठिकाणी निवडणूक झाली ही शोकांतिक आहे. एक पण याच्यामध्ये तुमच्यावर जो आरोप केला जातो किंवा शिवसेनेवरतीच मराठवाड्याला असा आरोप केला जातो, तुम्ही नेहमीच मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असू द्या, परभणी असू द्या, या ठिकाणी खान वर्सेस बान अशीच तुम्ही निवडणूक लढता आणि विकासाचे मुद्दे खरे शिवसेना कधी आणतच नाही चर्चेमध्ये, हे खरं आहे का? आता मला सांगा, खान विरुद्ध बान अशी लढाई कधी झालीच नाही. ज्या काही बाळासाहेबांच्या काळामध्ये काही लढाया झाल्या त्या काळामध्ये निर्णयकांना समोर उभं टाकलेला उमेदवार असायचा मुस्लिम, इकडे असायचा हिंदू, मग ते खानबान अशी लोकच चर्चा करायची किंवा विरोधकच चर्चा करायची. पण आता ह्यावेळेस खानबान हा विषयच नव्हता, ह्यावेळेस तर विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक व्हायला पाहिजे होती. ज्या अर्थी मोदी साहेबांनी या ठिकाणी आव्हानं केली की आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढतोय, पण मोदी साहेबांनी या ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावर न लढता ही सरळ सरळ महादेव जानकरांना पुढी करून जातीच्या मुद्द्यावर लढली. कारण मोदी साहेबांना कळून चुकलं होतं की ह्यावेळेस मराठवाड्यामध्ये विकासाच्या नावावर आपल्याला मतं मिळणार नाहीत, कारण आपण जेवढी आश्वासनं दिली होती ती सगळी फोल ठरलीत, एकाही आश्वासनाला आपण पूर्तता करू शकलो नाही, मग लोकांनी आपल्याला मतं का द्यावीत, हे प्रश्न त्याच्यासमोर मोठा होता आणि म्हणून त्यांनी ही निवडणूक जातीच्या आधारावर नेली.